नरेंद्रजी मोठे कार्यकर्ते संख्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, काय प्रतिक्रिया आहे? नागपूरकरांचा उत्साह प्रचंड. मला असं वाटतं की प्रचंड उत्साह आहे, फार आनंद आहे, सगळ्यांचा आभार आहे. मी असं म्हणेन की खरं म्हणजे माननीय मोदीजींच्या वतीनं आणि टीम गोव्याच्या वतीनं सरकार मी स्वीकारतोय, कारण तिथे जाण्याची संधी मला मिळाली, चांगलं काम करता आलं आणि म्हणून मला असं वाटतं की हा सरकार. खरं तर गोव्याचा गट खूप अवघड म्हणत होते विरोधक, पण जो दणदणीत विजय मिळवलाय आतापर्यंतचा जो इतिहास आहे गोव्याचा वेगळं सांगत होता. आपण एक हाती जिंकून आणला मोदी हे तो मुमकिन आहे. मोदीजींच्या संदर्भात लोकांना इतका विश्वास आहे, इतकं प्रेम आहे, फार काही करावं लागत नाही. काय बघणार आहे, मोदीजींच्या नेतृत्वाला पर्याय नाही हे सिद्ध झालेलं आहे. हा एक पॉझिटिव्ह वोट आहे, हा निगेटिव्ह वोट नाही आहे, पॉझिटिव्ह वोट. मध्यवर्षी निवडणुका महाराष्ट्रात होतील की नाही, ती 2024 ची पूर्ण झाली काय महाराष्ट्रात होईल याच्याकडे मी लक्षच देत नाही. हे ठरवलं आहे 2024 वर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि 2024 साली पूर्ण बहुमताचं भाजपचं सरकार.